बलात्कारी माणसाचा संसर्ग केला पाहिजे, त्याला मरून द्यायचं नाही आणि जगूनही द्यायचं नाही, अशा यातना भोगायला लावायच्या ज्या आपल्या मुलीबाळींनी या यातना महिलांनी भोगल्या. हे सरकार झोपलंय, त्या सरकार जागं व्हावं, होईल की नाही माहिती नाही, नाहीतर आम्ही त्यांचा चौरंग नक्की करू, हे सरकारने ध्यानात घ्यावं. राष्ट्रभरामध्ये मुलींवरती, महिलांवरती आणि अगदीच लहान मुलींवरती देखील लैंगिक अत्याचार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवसेना उभाटा गटाचे संजय मोरे आहेत, दादा कशा पद्धतीने नेमकं हे स्वरूप असणार? बदलापूरच्या घटनेनंतर कोल्हापूर असेल, पुणे शहर असेल, अशा ठिकाणी सुद्धा या नराधमांची डेअरिंग झाली की अशा कृत्याच्या घटना कराव्यात, लहान मुलींवर अत्याचार कराव्यात, महिलांवर अत्याचार करावेत. हे सरकार झोपलंय, त्या सरकार जागं व्हावं, होईल की नाही माहिती नाही, पण खरं तर अशा नराधमांना फाशी देऊ नये, मी तर म्हणतो त्यांचा चौरंग केला जावा. जी छत्रपती शिवाजी महाराजांची नीती होती की बलात्कारी माणसाचा चौरंग केला पाहिजे, त्याला मरून द्यायचं नाही आणि जगूनही द्यायचं नाही, अशा यातना भोगायला लावायच्या ज्या आपल्या मुलीबाळींनी या यातना महिलांनी भोगल्यात, त्या यातना ह्या नराधमांनी सहन केल्या पाहिजेत, त्याला झाल्या पाहिजेत, आणि अशी अशा प्रकारचं कृत्य कुठल्याही माणसाचं होऊ नये, त्यासाठी हा चौरंगच, यासाठी शिक्षा ही फार महत्वाची ठरतीये. म्हणून असं तुमच्या माध्यमातून आवाहन करतोय की पुणे शहराचं वातावरण, महाराष्ट्राचं वातावरण जे बिघडलं गेलंय, शांतता सुव्यवस्था नाही आहे, हे नराधम धजावतात वारंवार. बदलापूरच्या घटनेनंतरही अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडतायत, त्या घडू नयेत. पुणे शहरामध्ये गेल्या 2 वर्षापासून 13 पोस्कोच्या घटना या पुणे शहरामध्ये झाल्यात, त्याची नोंद सरकार दरबारी आहे, पण अशा अनेक घटना आहेत त्या समोर आलेल्या नाहीत, त्यांना गुन्हेगारांना शासन झालेलं नाही, ते गुन्ह्याची नोंद झालेली नाही, अशा अनेक शेकडो घटना आहेत की आपल्या मुलीची बदनामी होऊ नये. अशा सर्व थरातल्या जनतेला, मुलीबाळींना, जनतेला, मुलांना आम्ही आवाहन करतो की या मोर्चामध्ये सहभागी व्हा, आपला रोष या ठिकाणी व्यक्त व्हा, की जेणेकरून इतर नराधम अशा घटना करायला पुढे होणार नाहीत, त्यांच्यावर वचक बसेल. ज्या आस्थापना आहेत, ज्या व्यापारी संघटना आहेत, त्यांच्या ठिकाणी अनेक मुली सर्व्हिसला आहेत, अशा ठिकाणी 8 तास ड्युटी करताना त्यांना कशा प्रकारच्या नजरांना सामोरं जावं लागतं याची कल्पना आम्हाला आहे, म्हणून त्यांनी यामध्ये सहभागी व्हावं. तुमच्या त्या व्यापाराच्या ठिकाणी अशा घटना घडू नयेत म्हणून सर्व पुणेकर एकत्र मोठे झाले आणि हा बंद पाळला तर नराधमांवर वचक बसेल, नाहीतर आम्ही त्यांचा चौरंग नक्की करू, हे सरकारने ध्यानात घ्यावं. हा, जर भविष्यात महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्रामध्ये अशा घटना कमी व्हाव्यात याकरता तुमच्याकडून काय करण्यात येईल? नक्कीच अशा नराधमांवर वचक बसण्यासाठी मी तोच म्हणेल की तोच कायदा अंमलात आणावा जो छत्रपती शिवाजी महाराजांनी अंमलात आणला होता, की या अत्याचार करणाऱ्या नराधमांचा चौरंगच झाला पाहिजे, तर आणि तर इतर नराधम असं करण्याकरता धजावणार नाहीत. चौरंग केल्या, दोन्ही हात दोन्ही पाय छाटले, त्या मरण यातना ज्या मुलींनी भोगल्यात तशा मरण यातना हात पाय छाटल्यामुळे त्या नराधमाला भोगायला लागल्या पाहिजे, तर आणि तरच हे सगळं असले प्रकार घडण्याचे बंद होतील. एकूणच आपण नराधमांना जे आहे ती शिक्षा म्हणजे चौरंग त्यांचा केला पाहिजे, त्यांना जगूनही दिलं नाही पाहिजे आणि मरूनही नाही दिलं पाहिजे, अशा प्रतिक्रिया ज्या आहेत ते त्यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत. 5KM News, पुणे.